कुठलाही इकडे आमदार जो बसलेला आहे हा सहज आलेला नाहीये इथपर्यंत, हा संघर्ष करूनच आलेला आहे, मग तो सत्ताधारीचा असो विरोधकाचा असो कोणी असो। कोण आहे अधिकारी एवढा कसला माणसाला आहे त्याला की जो एका आमदाराला सांगतो की तुला मी आतमध्ये करून टाकतो। 97 ची चर्चा चालू आहे, पण त्या अगोदर एक माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनात आमदारांचा सहभाग किंवा आमदार हा सगळ्यात केंद्रस्थानी असतो आणि ह्या आमदाराला एक विशिष्ट हक्क किंवा त्याचं एक प्रोटेक्शन असतं। आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापूर्वी काही मागच्या याच्यात आपण काही इंडियन पिनल कोडमध्ये बदल केले होते, 353 कलम जे आहे या 353 कलम जे पूर्वी शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केला म्हणून वापरत होते आणि त्याला 353 अ केलं जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांना एक वेगळं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। उद्देश फार चांगला होता की सरकारी कर्मचाऱ्यांवर देखील त्यांच्या कामात कोणी जाणूनबुजून हस्तक्षेप करू नये, त्यांना देखील प्रोटेक्शन असावं, त्यांना देखील कोणी मारहाण करू नये किंवा त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द काढू नये। या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी जेवढ्या महत्वाच्या होत्या तेवढ्याच महत्वाचं आमदारांचं प्रोटेक्शन देखील आहे। आज परिस्थिती अशी आहे, गुलाबराव जरी आज सगळे मंत्री म्हणून बसलेले असतील तरी मला त्यांनी किती वेळा ही व्यथा सभागृहात मंत्रिमंडळात ही मांडलेली आहे की 353 अ केल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा किती त्रास होतो आणि हा त्रास एखाद्या जर एखाद्याकडनं दुष्कृत्य झालं असेल तर ठीक आहे, परंतु एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी जर सरकारी कर्मचारी त्याला अशा पद्धतीने वागणूक देत असतील आणि पोलीस त्या कलमाचा जर दुरुपयोग करत असतील तर त्याचा देखील जबाब किंवा त्याचा देखील उत्तर किंवा त्याचा देखील फैसला ह्याच सभागृहात होणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी आज हा मुद्दा मांडलाय की जे कार्यकर्ते कुठलाही इकडे आमदार जो बसलेला आहे हा सहज आलेला नाहीये इथपर्यंत, हा संघर्ष करूनच आलेला आहे, मग तो सत्ताधारीचा असो विरोधकाचा असो कोणी असो, आणि प्रत्येकाला कधी ना कधीतरी ह्या यंत्रणांशी संघर्ष करावाच लागतो आणि मग तिथे पोचावं लागतं। आणि त्यावेळेला अशा संघर्षामध्ये समजा एखादी छोटीशी जरी घटना घडली, समजा उद्या मी जर हे पेपर एखाद्या पोलीस ऑफिसर मला आपटले तर माझ्यावरती रागाच्या भरात जर आपटले तर 353 अ गुन्हा दाखल करून मला जर पोलीस डांबणार असतील आतमध्ये तर हा कायद्याचा गैरवापर आहे। आणि म्हणून आज हा मुद्दा काढण्याचं कारण काय, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, विधानसभेचं अधिवेशन चालू असताना काल संध्याकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांच्या घरी एक पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती आणि या बैठकीसाठी अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे काही कार्यकर्त्यांसकट येत होते, त्यांना तिथे अडवलं गेलं, अडवून त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं, त्याला विचारलं तुम्ही आमदार आहात का, त्यांनी सांगितलं माझा हा बॅच आहे, ते म्हणाले बॅच असे बाजारात भरपूर मिळतात, बाजारात भरपूर मिळतात, आयडेंटिटी कार्ड दाखवा। आजपर्यंत गेले 20 वर्ष आम्ही देखील आमदार आहोत, विरोधी पक्षनेत्याच्या घरी थोडी जास्त माणसं गेली असतील, आजपर्यंत तिकडे कुठली पासची सिस्टीम नाही, त्याला सांगितलं पास बनवून तुम्हाला आणावे लागतील। नितीन देशमुख पहिल्या वेळेचे आमदार आहेत, त्यांना अजून सगळ्या सिस्टीम माहीत नाहीत, त्यांनी सांगितलं ठीक आहे पास आहे तर मी आणतो, थोड्या वेळा त्यांना कळलं की पासची गरज नाही आहे म्हणून ते परत गेले, परत गेल्यावरती त्यांना सांगितलं तुम्हाला सोडणार नाही, तिकडे थोडी तुतुमयमय झाली, ओझत झाली, कुठल्या आमदाराला राग येणार नाही जर त्याला जर प्रोटेक्शन नसेल, तो जर विरोधी पक्षनेत्याच्या घरी कार्यकर्त्यांना घेऊन जात नसेल आणि त्याला तेवढा जर अधिकार नसेल, आपण सभापती उपसभापती म्हणून काम करताय, सभापती म्हणून आपण या खुर्चीवर बसलात, आपल्या बंगल्यावर देखील डेलिगेशन येतात, कुठले पासेस आतापर्यंतची सिस्टीम अशी आहे की तिकडे पास घेऊन जावं लागतं, या विधिमंडळात येताना पास लागतो, परंतु आज जरा बाहेर जाऊन बघा रेल्वे स्टेशन पेक्षा जास्त गर्दी विधिमंडळात आहे, मग हे पास आले कुठून, कुठून येतात हे लोक, म्हणजे जिथे सोयीचं आहे तिकडे सगळे लोक येतात आणि एका विशिष्ट पक्षाच्या
आमदाराला अडवलं जातं आणि त्याची तुतुमेमे झाली म्हणून रात्री त्याच्यावरती 353 अ हा गुन्हा दाखल केला आणि आज त्याला सांगितलं की तुम्हाला आतमध्ये करून टाकू. कोण आहे अधिकारी एवढा कसला माणसाला त्याला की जो एका आमदाराला सांगतो की तुला मी आतमध्ये करून टाकतो. तुम्ही जरी सरकारी बकार बसलेला असाल तर तुम्हाला जरी हे मान्य आहे का? कोणालाही कोणावरही हा प्रसंग येऊ शकतो. आज आमच्यावर आलाय कदाचित तुमच्यावर होईल, काल तुमच्यावर होता, आज माझ्यावर आहे. गुलाबरावांचं तुम्ही किती भाटणं ऐकलेली आहेत या 353 वरती. आणि अशा वेळेला अनिल भाऊ की 353 कोतवाल पण करतो आमदारावर, तेच सांगतोय. ह्याला कुठेतरी चाप लागणार आहे की नाही? तुम्ही आणि मी एकाच मताचे आहोत याच्या बाबतीत आपलं कुठलं दुमत नाहीये. जर आज आपल्याला उद्या जर उद्या कॉन्स्टेबल जर आपल्याला जर 353 भीती दाखवायला लागला तर मग आमदारकी करायची काय? मग साधा कार्यकर्ता म्हणून तर मी त्याला कधीही मोकळा त्याला त्याच्याशी लढू शकतो. इतके वर्ष या सभागृहात आपण आलो, माननीय मुख्यमंत्री सुदैवाने आलेले आहेत, ते देखील या सगळ्या प्रसंगातनं गेलेले आहेत. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की या 353 अचा दुरुपयोग जो केला जातो, आपण देखील कार्यकर्ते म्हणून होतात कित्येक वर्ष आणि माझ्या ह्या भूमिकेला आपलं देखील समर्थन गेले कित्येक वर्ष होतं, कारण आपण देखील या सगळ्या गोष्टींमधना आलेला आहात. तर आमची ही एकच प्रामाणिक इच्छा आहे की 353 अचा जो दुरुपयोग केला जातो, आज निशिन देशमुखांवरती 353 अ जे लावलेले आहे हे 353 रद्द करावं. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, तुम्ही असाल, मी असो, आपण सगळे या सगळ्या गोष्टींना भांडवून आलोय. परंतु 353 अचा जो दुरुपयोग केला गेला आणि भविष्यात 353 अ वरती जर अशा प्रकारे कारवाई होऊन जर कार्यकर्त्यांचंच खच्चीकरण केलं गेलं तर या 353 अचा हा सगळा गैरउपयोग केला जातोय. म्हणून सरकारने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्यात दखल घ्यावी आणि 353 अ कृपया याच्या बाबतीमध्ये आपण सूचना द्याव्यात किंवा त्याच्या बाबतीत आणि नितीन देशमुखांना याच्या बाबतीत आपण दिलासा द्यावा अशी मी विनंती या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडतो. 4 वाजता रिप्लाय आहे पण त्याच्या आधी एक पॉइंट ऑफ अर्जन्सी म्हणून त्यांनी तो 353चा मुद्दा मांडलेला आहे. गोपीचंद पडळकरांनाही त्याच्यावर बोलायचं आहे. सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जो 353चा मुद्दा उपस्थित केला या बाबतीमध्ये मी नक्की माहिती घेतो, याची नोंद मी घेतलेली आहे आणि कुणावरही अन्याय होणार नाही, हे सरकार अन्याय करणार नाही याची आपण खात्री बाळगा.